नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जर बघितलं असेल की आदिवासी विकास विभाग भरतीचं जे फॉर्म फिलिंगची जी डेट होती ती संपली होती, पण डेट ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म फिलिंगची डेट आपली लास्ट काय असणार आहे आणि एकूण अर्ज आतापर्यंत किती आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 611 पदांसाठी आपली ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आणि यामध्ये आपण बघितलं असेल तर अंतिम मुदत ही काय होती, 2 नोव्हेंबर होती. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय होती आपली, 2 नोव्हेंबर. पण अर्ज करण्यासाठी आपल्याला डेट वाढवून देण्यात आलेली आहे, म्हणजे एकूण तुम्ही 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकता. ओके, 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, है ना. त्यानंतर बघा, 12 नोव्हेंबर ही शेवटची डेट असेल तुमची. आणि एकूण अर्ज किती प्राप्त झालेले आहे पुरो, तर 95,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत. म्हणजे अजून डेट एक्सटेंड झाल्यानंतर 5 ते 10,000 अर्ज वाढू शकतात, म्हणजे 1,00,000 अराउंड तुम्हाला एकूण अर्ज बघायला भेटू शकतात. आणि वॅकन्सी बघितलं आपण किती, 611, बरोबर आहे. आपण जर बघितलं तर ओके, म्हणजे 611 आणि एकूण हे किती आहे, ऍप्लिकेशन किती आलेले, टोटल जवळपास 1,00,000 दरम्यान आलेले, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट आपली 12 नोव्हेंबर आहे. आणि आदिवासी विकास विभागाने लक्ष द्या, 5 ऑक्टोबरला आपली मागच्या महिन्यात प्रसिद्ध झाली होती. आणि या पदांसाठी म्हणजे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल, संशोधन असेल, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी, है ना, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, है ना, ऑपरेटर, कॅमेरामॅन, है ना, उच्च श्रेणी, लघुलेखक, निम्न श्रेणी, या पदांसाठी आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि 95,000 अर्ज प्राप्त आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही tribal.maharashtra.gov.in वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि शुल्क परताव्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत संधी देण्यात आलेली, हे पण एक लक्ष ठेवायचं आपल्याला. ओके, येस, है ना. आणि ज्यांचं ज्यांचं पहिल्या वेळेस ज्यांनी फॉर्म भरले होते, पहिल्या वेळेस त्यांचं रिफंड होती फीस. ओके, त्यांनी अजून सुद्धा लिंक वर जाऊन त्यांनी रिफंडसाठी फॉर्म अप्लाय केला नसेल त्यांनी भरायचा आहे. ओके, आता बघा, 602 पदांसाठी पहिली जाहिरात होती आपली, ती रद्द करून टोटल आपली काय झालेली. आणि बघा, 84,000 उमेदवारांना शुल्क परत मिळणार आहे, हे लक्ष द्या. म्हणजे 84,000 ऍप्लिकेशन तिथं होते. ओके, 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तो अर्ज करता येईल. कोणता, तर शुल्क परत रिफंडसाठी, फीज रिफंडसाठी. आणि नवीन ऍप्लिकेशन करण्यासाठीचं पण डेट काय असणार, लास्ट 12 नोव्हेंबर. ओके, आता आपण बघा, या दृष्टीने आपण काय केलेलं बघा, मॅथ्स रिजनिंगची आपली जी बॅच असणार आहे, लक्ष द्या, मॅथ्स रिजनिंगची आपली जी बॅच असणार आहे ती आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या ॲपवरती. आणि यूट्यूबला सुद्धा सेशन आपण स्टार्ट करणार आहोत. टॉपिक वाईज सेशन आपल्याला चालू करायचे आहे मॅथ्स रिजनिंगचे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ओके, IBPS पॅटर्ननुसार, है ना, रोज संध्याकाळी. बघा, आपण जर बघितलं असेल तर रोज संध्याकाळी आपल्याला सेशन बघायचं आहे, रोज संध्याकाळी 9 वाजता. ओके, सर्व विद्यार्थी मित्रांनी रोज संध्याकाळी 9 वाजता सेशन अटेंड करायचं आहे. यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायचं आहे, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल. आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची. थँक्यू.